ಹೆಲ್ದೀಟಿ ಜಾ ನಶ್ವ ಚೋಳಕ ಉಕಡಿಯ ಪೆಡಿ ಜೂತ ತಾಜೇ ವೈರ ಗಿ ಲೋಣಿಯ ಮೂಲ ಸೈಡಾ ಕರ್ಬೇವ ಚಟ್ನಿ ಕಲ್ಲಾರಿ ಆಹಾ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ ಅಸಲ್ ಸಿಂಪಲ್ ರೆಸಿಪಿ ಸಹ ನಿಗೇ ಸಾ ಕೂಕಿಂಗ ಚೆನಲ್ ತುಂಬ ಪೂರ ಜನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ ಕೊರ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕೊರ ಹಿ ಉಕಡ ಬಾಕರಿ ರೊಟ್ಟಿ ಪ ರೋಟಿ ಜಾಕ ತೋಡೆ ಜನ ಅಕ್ಕ ಹಾಂ ರೆಡ್ಸ ಪ್ರಿಫರ್ತಾ ಮಿಗೇ ಥಿ ದಿಲಾ ಮಿಕ್ಸ್ ಕಲ್ಲ ಸರೋಜಿ ಯಾ ದಾಚ ಕೊರಿಯ ತಾಂಬೆ ಉಕಡಾ ಕೊರಿಯು ಕಂಚಾ ನಿಮಗೆಲ್ಲ ಕೂಕ ಎ ರಾತ್ರಿ ಚಿಲಾಯ ಕಾಣ ಕ್ಲಿನ್ ಕೊೂ ನೂರ ಆಟ ದುಕೊಂಡೆ ತಿಂಭೋಕಾ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೆ ಸಕಾ ಕೊರಚೆ ವಾಟೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೊರ್ಚ ತಾನ ಸೋ ಗರಿ ಜ್ತಾ ಗೊತ್ತಾ ಜಿಲ್ಲಾ ಗೊತ್ತಾಗ ಸೋ ಗರಿ ಸೊ ಏ ಪಳು ತ ಕೇಕ್ ಆ್ಯಡ್ ಜತಾನ ಅನೇಕ ನಮ್ನೆ ಟೇಸ್ಟಿ ಜೊತ ಸೊ ಈಗ ಹಾಲನೆ ಜಲರಿ ಕಾಯಿ ತೊಂದ್ರೆ ನಾ ಎತ್ತ ಏತ ಮುಗೇಲೆ ರೀ ವೆಟ್ ಗ್ರೈಂಡ್ರಾ ವಾಟಿ ತರ್ಸಾವ ಮಿಕ್ಸರ ರೀ ಕೋರಿಯತ್ತ ವೆಟ್ ಗ್ರೈಂಡ್ರಾರ ಬಟ್ಟಲಾರಿ ಭಾರಿ ಲಾಯಕ್ ಜತ್ತ ಪ್ಲಸ್ ಸುಕ್ಕೇ ಒಟ್ಟುಕಾ ನಯೇ ವಟ್ಟುಕಾ ಅಷ್ಟೆ ಅಣ್ಣ ಈ ಗ್ರೈಂಡ್ರಾರಿ ತರಿಸ್ತಾನ ತಾಗ ಗಂಟು ಕಾಡಿಯಾ ಅವಂಗ ತಕ್ಕ ಮೆಣ ಈಗ ಸಾಯೇ ಮೆಣ ಈಗ ಫ್ರೆಶ್ ಲೋ ರೀ ಈ ಬಕ್ರಿ ಸೂಪರ್ ಜತ್ತ ತಾಕ ಸಾಯ ಮೆಣಾಕ ಮಸ್ತ್ ಲೆಟ್ ದೊನ್ ನಿಮಿಷ ಭೀ ಜಾಳ ಜಾಯತ ತಾಕ ಗೆ ಲೋಣ ಆಯಲ್ಲಿ ಅಮಕ ಗಾಯ ದೂಧ ಹಾಡ ತಶಿ ತೆ ಲೋಣ ಲಾಯಕ ಆಸ್ ಬಳಿ ಜಾ ರೆಡಿ ರೇಡಿ ಲೋಣಿ ಅತಿ ಲೋಣಿ ಕಾಣೋ ಕಾಣು ಉದ್ದು ರೆಡಿ ಕೊಂಡ್ ದಾಂಟ ಪೀಠ ರೆಡಿ ಜಿಲ್ಲೆ ಅಕ್ಕಠೇ ವಾಟು ನೂ ಕರೆ ಸುಕ್ಕೇ ಪೇ ಸಕೆ ವಾಟು ಎ ಪೀಠ ಕಾಣು रेडी करता चोळको काली रात सांजे हाणू पुसून धुवून क्लीन करून दौरला हंगा आता पोळ्या कायली तापत दवरता घ्या पण आता इतली सुके वाट का हे पीठ आणि पण याच्या अशा एक केळीपना चोळकं काढचं आणि तश करून पातळ करून थापून घेऊ हे तापू कसले कष्ट ना उग्गी तापून जातात तशी आता हे कसले म्हण ना उकडतात दोन नव्या घे लावून छंद करून तापून घेचे तशा पोळ्यांक आयली तापल्यामुळे गेली आता हक्का अनेक केळी पांना चोळको वयल्यान धाकच तशेंच वयल्यान एक चोळको तो थुकून एक चोळको आतां मी पोळ्यां आयल्या घाल नकरी ते तितले प्लेसारी एक मुळ काढ धांकून दवरता ते नोग्गी शिजून येता आनी चंद जावन शिजून येता आणि फस्ट वडू जार घालचे सिम कोर न्हू ते मुच्छळ धांकून सोडचे ते शिजू भीतरी अनेक बकरीपणा तापून रेडी करतसर

घे पण शिजून आल्यावसा गेली हे एक बकरी इट कसं म्हणा या पोळ्या कायचे जवय ना केळीपानारी असता वैरी सकले ते देखून आता भारी सुपर बोळ केळी पानं घे अनेक बकरी कोरून काढ्या दोन कायल दवरला रे घडे भीत जाऊन येतात घे अनेक बकरी रेडी झाली आमगे लोणी कशी हंगा तयार जाऊन अस एक मुद्द लोणी घाले ते पळ्याची कशी करगून वत असं ते तायडा इतकी चटणी पुड्डी जत्ता करबेवाकी कर्बेवा की लोशणी की खंची जतं आता पळ्या मग थोडे भाकरे पीठ वरला आता हा कसं करता म्हणजे एक थोडं चोडकोय असं हजेर एक पातोळ करची आम कर हे बकरे पीठ वरल्या इतकी सोय कांतून घेतली थोडेची गोड करडून ताका दो आणि दोन येळा पीठ घाली आमगे ते बाबस मी गेला मातू दोन वर्षाचो ता सल खाण मला भारी खुशी पातोळी गोड इडली सुरनळी तागेल पूर तशी तागे खात पुराय ची। आता चोळक वरल घेता ज्वैराम पातोळ पातलान घेता ते वेळी तशी चंबाकरी बकरी तापल्यावरची जे किसन गुळी करची आणि दिगशी करून पण दिग कोरून तापून घेचे उकडा दिकून कसले कष्ट जायना पानार सुकून बाहेर येणार काय ना आता मी ते केले चिर्ण पळ याच्या लेफ्ट सायडाक एक साईड हे पातोळ ह्याचे दरले आणि एक हाफ सायड ताका मोडचून घेतले कोर पूर

कितले छंद जाऊन शिजून येईल पळ्याची आत्ता हक्का लोणी नाही तूप घालून खाऊ का हे फ्रेशे कडालेलं तूप असे रे हे हुने हूनही पातोळे वैरी एक चमचे तूप घाल न तांतू खाल्ला रस पळयाची आह सांगची नाही ते ताजी टेस्ट घे पण आम्ही चूर टेस्ट करता सुपर झाला आह आता